पुण्यामध्ये आता रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत, तर सिनियर कॉलेजेस सुरू करण्यासाठी देखील परवानगी मिळालेली आहे. सिनियर कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं हे बंधनकारक आहे. पुण्यातली नाट्यगृहही 50% क्षमतेनं आता सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक आढावा बैठक घेतली आणि या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुण्यातलं सर्वसामान्यांचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर येऊ लागलेलं आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता हॉटेल्स रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत, तर सिनियर कॉलेजेससुद्धा लवकरच सुरू होतील. कॉलेजेस सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना मात्र फक्त बंधनकारक आहे दोन्ही लसीचे डोस घेतलेलं असणं. आणि नाट्यगृहसुद्धा आता 50% क्षमतेनं सुरू होणार आहेत.